सांगली शहर आणि जिल्ह्यात आज दुपारनंतर सायंकाळी अचानक पावसाळी वातावरण तयार झाले. वळी स्वरूपाचा पाऊस कोसळेल अशी आशा वाटत असतानाच केवळ वादळ आणि वाऱ्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. सांगली मिरज शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला. शेजारच्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला, मात्र सांगली जिल्ह्यात पावसाचे फारसे काही लक्षण दिसून आले नाही. आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे सायंकाळी 6 वाजता वीज कोसळून सौसुनीता सुब्राव इरकर व 31 या महिलेसह 10 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे.